Hello everyone, Namaskar. In this video we are going to take problems on divisibility test. Link of the video based on divisibility test is given in description box. Please go through it, right? We are going to take exercise 6 from Navneet practice book, and this video is helpful for many competitive exams and scholarship exams. So let us start. Which of the following numbers is divisible by 9? आता आपण आधीच्या व्हिडिओमध्ये सगळ्या डिव्हिजिबिलिटी टेस्ट बघितल्या, 2, 3, 2, 3, 2 to 11 या सगळ्या डिव्हिजिबिलिटी टेस्ट बघितल्या. आता 9 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आहे की इफ सम ऑफ द डिजिट्स इज डिव्हिजिबल बाय 9 देन द नंबर इज डिव्हिजिबल बाय 9. आता या सगळे जे डिजिट आहेत मी त्यांची सम करते, त्या समला जर 9 नी भाग जात असेल एक्झॅक्टली इफ इट इज डिव्हिजिबल बाय 9 देन द होल नंबर इज डिव्हिजिबल बाय 9. सो 7 + 5 = 12, 12 + 6 = 18, 18 + 3 = 21, 21 + 6 = 27. सो 27 इज डिव्हिजिबल बाय 9, राईट? 9 × 3 = 27, एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय 9, अँड देअरफोर वी कॅन से दॅट दिस नंबर इज डिव्हिजिबल बाय 9. काय करायचं आपल्याला, या ज्या डिजिट्सची सम करायची आहे, जर समला जर 9 नी एक्झॅक्टली, इफ द सम इज एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय 9 देन वी कॅन से दॅट द होल नंबर इज डिव्हिजिबल बाय 9, राईट? तर इथे पहिला ऑप्शन करेक्ट आहे. आता ह्या आपण दुसरा ऑप्शन तर बघू, 8 + 9 = 17, 17 + 3 = 20, 22 + 1 = 23. सो 23 इज नॉट डिव्हिजिबल बाय 9 and therefore this number is not divisible by 9, therefore second option is incorrect. Let us take this 7 + 5 = 12, 12 + 6 = 18, 18 + 3 = 21, 21 + 7 = 28. So 28 is not divisible by 9 and therefore this option is incorrect. Now this one is 7 + 5 = 12, 12 + 6 = 18, 18 + 3 = 21, 21 + 2 = 23. So 23 again, it is not divisible by 9 and therefore this option is incorrect, right? So first option is incorrect. What is divisibility test of 9? If sum of the digit is divisible by 9, then the whole number is divisible by 9, right? Second question, how many integers from 700 to 800 are completely divisible by 7? आता इथे 700 to 800 यांच्या दरम्यान जे 7 नी कम्प्लिटली डिव्हिजिबल आहे ते आपल्याला बघायचे आहे. तर डेफिनेटली 700 इट इज डिव्हिजिबल बाय 7 बिकॉज 100 7 700. मग आता आपल्याला पुढचे काढायचे, तर त्यातली सोपी पद्धत मी 7 चा पहिल्यांदा टेबल लिहिते. 7 1 7 2 7 3 7 4 7 5 7 6 7 7 7 8 7 9 7 9 7 7. बघा म्हणजे आता हे बघा, हा इकडे काय 707 714 721 728 732 749 756 763 770, राईट? पण अप टू 800 वी हॅव टू फाइंड. मग याच्या पुढचे आपण 7 7 ऍड करू, तर 770 मध्ये 7 ऍड केल्यावर काय येईल, 777, राईट? 777 परत 7 ऍड केल्यावर आपल्याला मिळतील 784 784 वर 7 ऍड केले तर 791 791 मध्ये परत 7 ऍड केले तर इथे आपल्याला 798, राईट? आणि मग पुढे येतील 800 च्या वर. तर टोटल किती होतात बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. सो 15 आर देअर, देअरफोर थर्ड ऑप्शन इज करेक्ट, राईट? त्यानंतर म्हणजे याकरता तुम्हाला एक लक्षात घ्या, यू कॅन इझिली फाइंड द नंबर्स विच आर डिव्हिजिबल बाय 7. आय हॅव गिव्हन यू शॉर्ट ट्रिक्स, राईट? विच ऑफ थर्ड क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग नंबर्स इज डिव्हिजिबल बाय 7. आता आपण डिव्हिजिबिलिटी टेस्ट बघितली 7 ची, ती काय होती परत एकदा सांगते की युनिट प्लेसचा जो नंबर आहे त्याच्या ट्वाइस करायचा, राईट? तर 9 च्या ट्वाइस किती येईल, 18, राईट? मग हा जो 18 आहे हे आधीचे जे डिजिट्स आहेत त्याने तयार होणारा जो नंबर आहे त्यातनं हा मायनस करायचा, म्हणजे 818 - 18 म्हणजे किती येतं, 800. मग हा 800 हा डिव्हिजिबल बाय 7 आहे का ते चेक करायचं, तर इथे तर नक्कीच तो नाही, अँड देअरफोर दिस ऑप्शन इज इनकरेक्ट.
आता इथे चेक करू, आता 8918 चा युनिट्स प्लेसला 8 आहे, त्याच्या 2 टाइम्स जर केलं तर आपल्याला काय मिळतं 16, राईट. मग हा 891 मधन आपण हे 16 जर मायनस केले तर आपल्याला काय मिळतं, इथे मिळेल आपल्याला 875. आता हा जो 875 आहे याला मी 7 ने हा डिवाइड करते, 7 वन्स 7 टूज राईट आणि 7 थ्रीज येईल, राईट. सो दिस इज कम्प्लिटली, दिस नंबर इज कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 7 अँड देअरफोर वी कॅन से 8918 इज डिव्हिजिबल बाय 7. सो दिस ऑप्शन इज करेक्ट. एकदा परत रिवाइज करते, 7 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आहे, जो युनिट्स प्लेसचा जो डिजिट आहे त्याच्या ट्वाइस करायचं आणि नंतर हा जो उरलेला नंबर आहे त्यातनं हे मायनस करायचं आणि मायनस केल्यावर जर याला जर 7 एक्झॅक्टली हा नंबर डिव्हिजिबल असेल तर होल नंबर इज डिव्हिजिबल बाय 7. तर इथे तुमच्या असं लक्षात येईल, जर मी इथे हे केलं तर 717 त्यानंतर 717 आणि इथे हा नाही. सो दिस ऑप्शन इज इनकरेक्ट. आता यातलं एक करेक्ट आहे म्हणजे हे नॅचरली 2 ऑप्शन्स वी डू नॉट हॅव टू सिलेक्ट अँड देअर फोर ओनली दिस सेकंड ऑप्शन इज करेक्ट. फोर्थ एक्झाम्पल, स्टार इज इक्वल टू सर्कल प्लस 1. दिस रिलेशन वी हॅव गिव्हन एज पर कंडिशन विच ऑफ द फॉलोइंग डिजिट शुड बी रिप्लेस स्टार इन द नंबर 3 स्टार सर्कल 5 सो दॅट इट इज एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय 3. बघा आपल्याला हा नंबर दिलाय, राईट, आणि या नंबर मध्ये आपल्याला स्टार दिलाय आणि सर्कल दिलेला आहे. आता हा जो स्टार आणि हा सर्कल आहे, बघा हा नंबर दिला आहे, स्टार दिला आणि सर्कल दिलेला आहे, ठीक आहे. आता यांच्यामधलं रिलेशन काय आहे, स्टार इज इक्वल टू सर्कल प्लस 1, म्हणजेच याचा अर्थ स्टार हा या डिजिट पेक्षा, म्हणजे स्टारचा जो डिजिट आहे तो यापेक्षा 1 मोठा आहे, म्हणजे हा जो डिजिट आहे हा यापेक्षा 1 मोठा आहे, राईट. आणि आपल्याला असा स्टारच्या जागी असा नंबर शोधायचा आहे की सो दॅट दिस नंबर विल बी एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय 3. आता तुम्हाला डिव्हिजिबिलिटी टेस्ट जी आहे 3 ती तुम्हाला माहितीच आहे, बरोबर आहे. इफ सम ऑफ डिजिट इज डिव्हिजिबल बाय 3 देन द नंबर इज डिव्हिजिबल बाय 3. तर आता इथे मी जर इथे सम केली तर इथे बघा 3 स्टार सर्कल 5, तर यांची ऑलरेडी सम किती येते, 3 + 5, जे दिलेले आहेत डिजिट त्यांची सम करू, याची सम किती आहे 8, राईट. आता आपण पहिला नंबर घेऊ की इथे आपल्याला काय करायचं आहे की ह्या स्टारच्या जागेवर हे सगळे नंबर टाकायचे आहेत जे दिलेले ऑप्शन मध्ये. तर आता मी पहिला नंबर टाकते 3 9. आता तुम्हाला हे सांगितलं की हा स्टार जो आहे सर्कल पेक्षा 1 मोठा आहे, याचाच अर्थ सर्कल हा स्टार पेक्षा 1 लहान, म्हणजे हा 9 असेल तर हा 8 येईल, राईट. 5 आता यांची टोटल बघू, आता इथे ऑलरेडी यांची टोटल किती आहे 6 5 + 3 8 8 + 17 आपण म्हणू. बघा यांची टोटल किती येईल, 9 + 8 17, म्हणजे किती येतील इथे 25. मग 25 इज नॉट डिव्हिजिबल बाय 3, देअरफोर फर्स्ट ऑप्शन इज नॉट करेक्ट. आता सेकंड बघू, इथे 7 जर ठेवला मी, बघा 3 7, आता इथे जर 7 असेल तर हा 6 येईल, राईट, म्हणजे मग काय येईल 8 + म्हणजे ऑलरेडी यांची सम 8 आहे, 8 + 13, 7 + 6 13, म्हणजे किती येते 21 अँड 21 इज डिव्हिजिबल बाय 3. यू कॅन से दिस नंबर इज डिव्हिजिबल बाय 3, म्हणजे या 7 या स्टारच्या जागेवर आपल्याला काय ठेवायचं 7. आता त्यांनी काय म्हटलं, चूज 2 करेक्ट अल्टरनेटिव्ह आहे, चेक करायचं 5 करता. तर 5 करता जर मी चेक केलं, बघा स्टारच्या जागी जर मी 5 ठेवलं तर काय होईल 5 4 5, मग परत हे 5 + 3 8 आहेच आणि 5 + 4 9 आहे, मग हा 17. सो दिस 17 इज नॉट डिव्हिजिबल बाय 3, राईट, अँड देअरफोर थर्ड ऑप्शन इज इनकरेक्ट. आता 1 ठेवून पाहू, राईट, मग इथे स्टारच्या जागी जर मी 1 ठेवलं तर हा याच्यापेक्षा 0 5, मग काय 3 + 1 4 4 + 5 9, राईट, म्हणजे मग इथे 9 9 इज डिव्हिजिबल बाय 3, राईट, देअरफोर दिस नंबर इज डिव्हिजिबल बाय 3, देअरफोर दिस फोर्थ ऑप्शन इज करेक्ट, म्हणजे आपले सेकंड आणि फोर्थ जे ऑप्शन आहे ते करेक्ट आहे. पी इज अन ऑड नंबर डिव्हिजिबल बाय 11, विच इज द सेकंड नेक्स्ट ऑड नंबर आफ्टर पी डिव्हिजिबल बाय 11. आता पी कसा आहे, पी हा ऑड नंबर आहे, दोन कंडिशन आहे, पी हा ऑड ही आहे
आणि इट इज डिविजिबल बाय 11 आहे राईट. मग इथे काय म्हटलेलं आहे की पी नंतर येणारा सेकंड ऑड नंबर कुठला, पी नंतर येणारा सेकंड ऑड नंबर कितवा. समजा बघा पी जर मी 33, आता 33 या करता घेते की पी हा ऑड आहे आणि डिव्हिजिबल बाय 11 पण आहे ठीक आहे. आता एक्झाम्पल वरनं तुमच्या लक्षात येईल, समजा हा 33 असेल राईट, हा पी म्हणजे पकडू आपण 33, मग नेक्स्ट ऑड नंबर काय राहील, मग मी पी प्लस 11 जर केलं कारण मला दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय करायचं, पी प्लस 11 म्हणजे 33 प्लस 11 केलं तर 33 प्लस 11 म्हणजे काय 44 राईट, तर 44 हा इव्हन नाही, मग आपल्याला काय करावं लागेल परत 11 करावं लागेल, म्हणजे मग इथे पी प्लस 22 जर केलं, बघा 33 प्लस जर मी 11 केलं तर 44 येईल, 44 इज नॉट ऑड म्हणून मला पी प्लस 22 करावं लागेल, म्हणजे मग काय 33 प्लस 22 म्हणजे 55. मग परत मला जर नेक्स्ट ऑड करायचा असेल तर मला काय करावं लागेल, या नंबरमध्ये परत 22 ऍड करावे लागतील, नॉट ओनली 11, कारण 11 जर ऍड केलं मी तर काय येतं इव्हन नंबर येतो, पण मला काय हवा ऑड नंबर पाहिजे, म्हणजे मग इथे नेक्स्ट ऑड नंबर काय राहील 77, म्हणजे या पी प्लस 22 मध्ये परत मी काय ऍड केलं 22 ऍड केलं, म्हणजेच नेक्स्ट ऑड नंबर काय राहील पी प्लस 44 राईट. म्हणजे करेक्ट ऑप्शन काय बघा, पहिला पी जर ऑड नंबर असेल तर नेक्स्ट ऑड नंबर राहील पी प्लस 22 आणि सेकंड नेक्स्ट ऑड नंबर राहील पी प्लस 44 राईट. सो दिस ऑप्शन सेकंड ऑप्शन इज करेक्ट. लेट अस सॉल्व नेक्स्ट. सेम डिजिट ऑकर्स इन प्लेस ऑफ स्टार इन द नंबर 950 स्टार 2 स्टार. इफ दिस नंबर इज डिविजिबल बाय 11 फाइंड द डिजिट इन द प्लेस ऑफ स्टार राईट. आता इथे काय म्हटलेलं आहे की हा 950 स्टार 2 स्टार ठीक आहे. आता स्टारच्या जागेवर यापैकी आपल्याला कुठला डिजिट बसतो की जेणेकरून दिस नंबर विल बी डिव्हिजिबल बाय 11 राईट. मग त्याकरता तुम्हाला 11 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट माहीत पाहिजे राईट. तर इथे समजा मी बघा हे एक्झाम्पल घेऊ आपण, तर यामध्ये आपण हे जे आहे बघा, पहिली आणि तिसरी ही झाली ऑड प्लेस आणि दुसरी आणि चौथी ही झाली इव्हन प्लेस राईट. तर इथे आपण ऑड प्लेसेसची ऍडिशन करू आणि इव्हन प्लेसेसची ऍडिशन करू आणि त्याच्यामधला डिफरन्स घेऊ. तो जर डिफरन्स मल्टिपल ऑफ 11 असेल राईट तर दॅट नंबर इज डिव्हिजिबल बाय 11 ठीक आहे. तर 4 प्लस 7 किती येतं 11 आणि 6 प्लस 5 किती येतं 11. सो 11 मायनस 11 0 राईट. तर इथे 0 इज मल्टिपल ऑफ 11 अँड देअरफोर वी कॅन से दॅट दिस नंबर इज डिव्हिजिबल बाय 11. मग हा जो डिफरन्स आहे हा 11 जरी आला तरी तो नंबर जो आहे दॅट इज डिव्हिजिबल बाय 11. 22 जर डिफरन्स आला तरी पण दॅट नंबर इज डिव्हिजिबल बाय 11. सो दिस इज ऑल अबाउट डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 11. नाव लेट अस थिंक अबाउट दिस प्रॉब्लेम. आता इथे मला काय करायचं आहे की इव्हन आणि ऑड प्लेस आपण पहिल्यांदा चेक करू. तर ही काय ऑड आहे, ही काय ऑड आहे, पहिली तिसरी आणि पाचवी ऑड आहे आणि इव्हन कुठले आहे, ही इव्हन आहे राईट, ही इव्हन आहे आणि ही इव्हन आहे ठीक आहे. ही इव्हन आहे आणि इकडे ही इव्हन आहे, म्हणजे आपल्याला तीन ऑड आहे आणि तीन इव्हन आहे राईट. तर आता इथे आपण काय करणार आहे, ऑडची ऑड आणि इव्हन यांची सम करून घेऊ. आता इव्हनची सम किती होते ती बघू आपण. काय येतं 9 + 0 बघा, 9 + 0 + 2 म्हणजे किती येईल ते 11 ठीक आहे. आता ऑडचीच आपण सम करू. 5 ऑड करता आपण हे करू की 5 + star + star राईट इज इक्वल टू जे काही असेल ते. आता स्टारच्या जागी आता मी काय ठेवते, स्टारच्या जागी इथे सुरुवातीला 8 ठेवून पाहते. मग 8 ठेवलं तर काय होईल, 8 5 + 8 13 13 + 8 21. मग याच्यामधला डिफरन्स किती येतो, याच्यामधला डिफरन्स येतो 10 अँड 10 इज नॉट डिव्हिजिबल बाय 11 देअरफोर फर्स्ट ऑप्शन इज इनकरेक्ट. आता जर मी 6 ठेवलं तर आता इथे 6 ठेवते, मग 5 + 6 = 11 11 + 6 = 17 मग 17 - 11 राईट, 17 - 11 किती येतं 6
इट इज नॉट मल्टीपल ऑफ 11, देयरफॉर दिस ऑप्शन इज इनकरेक्ट. आता तिसऱ्याचा विचार करू 5, राइट. 5 प्लस 5 म्हणजे इथे काय येईल, 5 प्लस 5 10, 10 प्लस 5 15, मग परत यांच्यामधला डिफरन्स काय, 15 मायनस 11 किती येतं, 4. 4 इज नॉट मल्टीपल ऑफ 11, देअरफॉर दिस ऑप्शन इज इनकरेक्ट. आता 3 चा विचार करू. आता इथे मी 3 आणि 3 ठेवते, तर 5 प्लस 3 8, 8 प्लस 3 11, राईट. अँड हिअर वी गेट 11 मायनस 11 किती येतं, 0. सो दॅट इज मल्टिपल ऑफ 11, अँड देअरफॉर थर्ड ऑप्शन इज करेक्ट. म्हणजे इथे आपल्याला स्टारच्या जागेवर काय ठेवायचं आहे, स्टार इज इक्वल टू 3. दिस ऑप्शन इज करेक्ट. सेवन प्रॉब्लेम, सेम डिजिट ऑकर इन प्लेस ऑफ स्टार इन द नंबर 9 स्टार 8 2 स्टार 7. इफ दिस नंबर इज डिविजिबल बाय 9, दिस नंबर इज डिविजिबल बाय 11 होतो. आता इफ दिस नंबर इज डिविजिबल बाय 9, देन बाय विच डिजिट शुड स्टार बी रिप्लेस, म्हणजे यापैकी कुठल्या डिजिटनी हे स्टार आपल्याला रिप्लेस करता येईल, सो दॅट दॅट होल नंबर इज डिव्हिजिबल बाय 11, सॉरी द होल नंबर इज डिव्हिजिबल बाय 9. लेट अस राईट दिस नंबर 9 स्टार 8 2 स्टार 7, राईट. आता यू शुड नो डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 9. अगेन दॅट की इफ सम ऑफ डिजिट, इथे इफ सम ऑफ डिजिट, आता यांची सगळ्यांची सम केली ही 18 आली. दिस 18 इज डिव्हिजिबल बाय 18 अँड 18 इज डिव्हिजिबल बाय 9 अँड देअरफॉर वी कॅन से दॅट दिस नंबर इज डिव्हिजिबल बाय 9, राईट. तर आता आपल्याला असंच बघायचं आहे, तर इथे आपण जे जे नंबर दिलेले आहेत त्यांची सम घेऊ, राईट. आता इथे काय, 9 प्लस 8 17, 17 प्लस 2 19, 19 प्लस 7 26, म्हणजे ऑलरेडी यांची आलेली आहे 26, ठीक आहे. आता इथे दोन स्टार आहे, म्हणजे एक जर डिजिट घेतला, जर इथे मी 7 घेतला तर मला 7 प्लस 7 14 इथे ऍड करावे लागतील, कारण दोन्ही ठिकाणी सेम नंबर आहे, राईट. तर पहिला जर मी 7 घेतला, राईट, तर मग इथे आपल्याला 26 मध्ये काय करावं लागेल, 7 प्लस 7, ठीक आहे, म्हणजे मग किती मिळते इथे आपल्याला, मिळेल 40, राईट. अँड 40 इज नॉट डिव्हिजिबल बाय 9, देअरफोर दिस नंबर, म्हणजे वी कॅनॉट टेक दिस 7 अँड देअरफोर दिस ऑप्शन इज इनकरेक्ट. आता दुसरं जे घेते मी 5, मग 26 प्लस 5 प्लस 5, राईट, म्हणजे 26 प्लस 10 म्हणजे किती येते, 36, अँड 36 इज डिव्हिजिबल बाय 9 अँड देअरफोर वी कॅन से दॅट दिस 5 इज करेक्ट ऑप्शन, राईट. आता लेट अस चेक फॉर 4, टू ऑप्शन्स पण असू शकतात, बहुतेक इथे नाही पण टू ऑप्शन्स पण असू शकतात. मग इथे मी 4 जर घेतलं तर 26 प्लस 4 प्लस 4 म्हणजे किती येईल, 26 प्लस 8 म्हणजे 34, 34 इज नॉट डिव्हिजिबल बाय 9, राईट, देअरफोर दिस इज इनकरेक्ट. लेट अस टेक 2, मग इथे काय येईल, 26 प्लस 2 प्लस 2 म्हणजे इथे येईल 30, राईट, अँड 30 इज नॉट डिव्हिजिबल बाय 9 अँड देअरफोर दिस ऑप्शन इज ऑल्सो इनकरेक्ट. सो करेक्ट ऑप्शन इज सेकंड करेक्ट ऑप्शन अँड दॅट स्टार इज रिप्लेस्ड बाय 5. द फॉलोइंग डिजिट्स शुड बी रिप्लेस्ड बाय द स्टार इन द नंबर 3 स्टार 878 सो दॅट इट इज डिव्हिजिबल बाय 7. आता आपल्याला नंबर काय दिलेला आहे, 3 स्टार 878, राईट. आता या स्टारच्या जागी नेमकं कुठला ऑप्शन करेक्ट राहील की जेणेकरून तो जो नंबर आहे दॅट इज डिव्हिजिबल बाय 7, राईट. इट इज टेस्ट फॉर 7 करता एक छोटीशी ट्रिक आहे ती आपण बघू. तर इथे हा जो नंबर आहे याला मी जर 1 नी रिप्लेस केलं, कशाने, ऑप्शन काय 1, तर काय होईल, 31878, ठीक आहे. मग ती ट्रिक काय आहे ती लक्षात घ्या, लास्ट 3 डिजिट ते मी घेतले, राईट, आणि त्यामधनं काय केलं, लास्ट 3 डिजिट मधनं मी 31 सबट्रॅक्ट केले, राईट. तर आता 31 सबट्रॅक्ट केल्यावर मला काय मिळतं, 8 मायनस 1 7, 7 मायनस 3 4 अँड हिअर वी गेट 8, राईट. आता हा जो 847 आहे, 847 ला 7 नी वी कॅन डिवाइड, 717, 7 टू 14 अँड 717. सो दिस नंबर इज एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय 7 अँड देअरफोर वी कॅन से दॅट दिस 31878 इज ऑल्सो डिव्हिजिबल बाय 7, म्हणजे पहिलं जे ऑप्शन आहे ते करेक्ट आहे, राईट.
आता मी 4 ठेवून बघते. बघा 8 3 4 8 7 8, मग आता 8 7 8 मधनं मी काय करते 34 मायनस करते. 34 मायनस केल्यावर मला काय मिळतं, इथे मला मिळेल 844. मग 844 ला जर मी इकडे 7 ने डिवाइड केलं तर मला इथे दिस नंबर 844 इज नॉट एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय 7 अँड देअरफोर वी कॅन से दॅट 34878 इज नॉट डिव्हिजिबल बाय 7 अँड देअरफोर दिस ऑप्शन इज इनकरेक्ट. आता 7 ठेवू आपण, ठीक आहे. तर इथे 37878 या जागेवर आपण 37 ठेवू, ठीक आहे. मग काय मिळतं आपल्याला, बघा 8 7 1 7 3 8 41. आता 841 जरी मी घेतले तर दिस इज नॉट डिव्हिजिबल बाय 7, राईट. तर हे जे ऑप्शन आहे हे पण इनकरेक्ट आहे. आता आपण 8 ठेवून बघू, राईट. मग 878 - 38, ठीक आहे, म्हणजे मला काय मिळतं 840. आणि 840 जर मला मिळालं तर इथे काय मिळतं, 0. सो दिस 840 इट इज एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय 7 अँड देअरफोर 388878 इज डिव्हिजिबल बाय 7. म्हणजे इथे आपल्याला दोन ऑप्शन्स करेक्ट मिळाले. बघा काय केलेलं आहे मी इथे, डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 7 यामध्ये 5 डिजिट नंबर आहे, बरोबर आहे. मी काय केलं, प्रत्येक वेळेस हे जे लास्ट 3 डिजिट आहे यामधनं पहिले जे 2 डिजिट आहे ते सबट्रॅक्ट केले, जे काही आन्सर येईल त्या आन्सरला चेक केलं की वेदर दिस नंबर इज डिव्हिजिबल बाय 7. इफ इट इज येस देन द होल नंबर इज डिव्हिजिबल बाय 7, राईट. सो फर्स्ट अँड 8 ऑप्शन्स आर करेक्ट. लेट अस सॉल्व नेक्स्ट एक्झाम्पल. पुढे जाण्यापूर्वी जे नवीन आहेत त्यांनी नक्की नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. लेटर अँड वन इम्पॉर्टंट थिंग, 9th क्वेश्चन इज मॉडिफाईड अँड देअरफोर वी आर टेकिंग हिअर 10th एक्झाम्पल, राईट. बघू आता 10th एक्झाम्पल काय. बाय विच ऑफ द फॉलोइंग डिजिट शुड स्टार बी रिप्लेस इन द नंबर 3271 स्टार सो दॅट द नंबर विल बी डिव्हिजिबल बाय 2 अँड 11. आता इथे प्रत्येक ठिकाणी बघा, टू डिव्हिजिबल बाय 2, डिव्हिजिबल बाय 7, डिव्हिजिबल बाय 11. सो यू शुड नो डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 2 to 11, राईट. आणि डिव्हिजिबिलिटी टेस्ट करता एक स्पेशल व्हिडिओ मी तयार केलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते, तो जरूर जरूर बघा जेणेकरून तुम्हाला ही एक्सरसाइज सोपी वाटेल, राईट. लेट अस मूव. चला आता इथे 3271 स्टार या नंबर, आता यांनी काय कंडिशन सॅटिस्फाय केलं पाहिजे की हा नंबर डिव्हिजिबल बाय 2 आहे आणि हा डिव्हिजिबल बाय 11 आहे. तर आता इथे स्टारच्या जागी जर मी 0 ठेवलं, राईट. आता पहिल्यांदा आपण बघू 3271 0 जर ठेवलं तर 2 चं आहे की वी नो डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 2 इफ द नंबर हॅज 0 2 4 6 8, यांच्यापैकी कुठलाही एक नंबर जर युनिट्स प्लेसला असेल तर त्या नंबरला 2 नी भाग जातो, राईट. आता 11 ची टेस्ट तुम्हाला माहिती आहे की 11 चं मी काय म्हणते, ऑड ऑड आणि इकडे हे ऑड आहे आणि वर काय आहे, हे इवन आहे आणि हे इवन आहे. ऑड ची आपण सम करू आणि इवन ची सम करू. इवन ची सम किती येते 3 आणि ऑड ची सम किती येते 3 + 7 7 + 0 3 + 7 10 10 + 0 10, राईट. तर आता इथे 10 - 3 किती येते, 10 - 3 जे आहे इथे जर मी हे केलं तर 10 - 3 किती येतं 7 7 इज नॉट डिव्हिजिबल बाय 11, देअरफोर इफ वी टेक 0 हिअर देन दिस नंबर इज नॉट डिव्हिजिबल बाय 11, राईट. आता आज आपण 2 बघू. तर इथे जर मी 2 घेतलं तर काय होईल, इथे हे जे आहे ही 3 तर कॉन्स्टंटच राहील, हे चेंज होईल. 3 + 7 11 11 सॉरी 3 + 7 10 10 + 2 12 12 - 3, राईट. इट इज 9 अँड दिस इज नॉट डिव्हिजिबल, दिस डिफरन्स इज नॉट डिव्हिजिबल बाय 11 अँड देअरफोर दिस नंबर इफ आय टेक हिअर 2 देन दिस नंबर इज नॉट डिव्हिजिबल बाय 11, देअरफोर फर्स्ट ऑप्शन इज इनकरेक्ट, सेकंड ऑप्शन इज इनकरेक्ट. लेट अस चेक 4. आता इथे जर मी 4 घेतलं, इथे 4 घेतलं, इथे 4 घेतलं, राईट. तर हे किती येईल, 3 + 7 10 10 + 4 14. सो 14 - 3 व्हॉट डू वी गेट, 11. अँड 11 इज डिव्हिजिबल बाय 11 अँड देअरफोर इफ वी टेक 4 हिअर देन दिस नंबर इज डिव्हिजिबल बाय 2 एज वेल एज 11 अँड देअरफोर दिस ऑप्शन इज करेक्ट, राईट. 4. आता लेट अस चेक अबाउट 6. आता मी इथे जर 6 घेतलं, राईट, तर इथे पण 6 घेऊ, ठीक आहे. मग 3 + 7 10 10 + 3 16, मग 16 - 3 अगेन 13,
and 13 is not divisible by 11, and therefore if we, this number will not be divisible by 11 if we take 6 by replaced by star, right? So third option is correct, right? त्यानंतर क्वेश्चन नंबर 11 बघा. व्हिच ऑफ द फॉलोइंग एक्झॅक्टली डिवाइड्स ऑल नंबर्स 1507 3190 4752 and 7492. म्हणजे आता इथे हे नंबर जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर यालाच 2 नी, दिस नंबर इज नॉट डिव्हिजिबल बाय 2, देअरफोर दिस ऑप्शन इज इनकरेक्ट, राईट. आता 3 नी बघू. आता 3 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आहे? इफ सम ऑफ द डिजिट इज डिव्हिजिबल बाय 3, आता या डिजिट्सची जर आपण सम केली, त्या समला जर 3 नी भाग जात असेल तर त्या नंबरला 3 नी भाग जातो. आता 1 + 5 = 6 6 + 7 = 13 13 इज नॉट डिव्हिजिबल बाय 3, देअरफोर जो नंबर आहे पहिला जर नंबर तुम्ही चेक केला तर दिस नंबर इज नॉट डिव्हिजिबल बाय 3, म्हणजे हे पण ऑप्शन इनकरेक्ट आहे, राईट. आता आपण 7 चा विचार करू, तर 7 नी चेक करू. आता पहिलाच नंबर मी घेते 1507. आता 7 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट नुसार समजा डायरेक्ट तुम्ही ती डिव्हिजिबिलिटी टेस्ट पण तुम्ही युज करू शकता. इथे मी 7 नी घेते, तर 7 × 2 = 14, राईट. इथे येईल 717, ठीक आहे. आणि इथे दिस नंबर इज नॉट एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय 7, म्हणजे हे पण असू दे, म्हणजे हे पण ऑप्शन जे आहे ते इनकरेक्ट आहे. आता 11 चं बघू, ठीक आहे. तर 11 चं जर तुम्ही विचार केला तर इथे आपण बघू ऑड ऑड आणि इवन इवन ज्या प्लेसेस आहेत त्यांची आपण काय घेणार आहे, ऑड इवन प्लेसेस जी आहे त्यांची सम करून त्यांच्यामधला डिफरन्स घेणार आहे. अँड तो डिफरन्स इफ इट इज डिव्हिजिबल बाय 11, देन द होल नंबर इज डिव्हिजिबल बाय 11, ठीक आहे. आता पहिला आणि हे काय आहे ऑड, हे ऑड आणि हे काय राहील इवन इवन, ठीक आहे. तर 1 + 0 = 1 आणि 7 + 5 = 12, राईट. मग सरळ इथे मी 12 - 1 काय 11, येस 11, डिफरन्स इज 11 अँड देअरफोर दिस नंबर इज डिव्हिजिबल बाय 11. आता हा नंबर पण चेक करू बघा, इथे 9 + 3 = 12 आणि 1 + 0 = 1 म्हणजे 12 - 1 = 11. सो दिस डिफरन्स इज डिव्हिजिबल बाय 11, देअरफोर दिस नंबर इज डिव्हिजिबल बाय 11. आता इथे बघू 4 + 5 = 9 आणि 9 + 7 + 2 = 9, 9 - 9 = 0, 0 इज मल्टिपल ऑफ 11 अँड देअरफोर दिस नंबर इज डिव्हिजिबल बाय 11. लेट अस टेक सम ऑफ द डिजिट्स विच आर ऑन इवन प्लेसेस अँड ऑड प्लेसेस, राईट. तर इथे आपण इवन जर घेतले तर 7 + 6 = 13 आणि इकडे घेतलं तर हे 13 13 - 13 = 0 अँड 0 इज डिव्हिजिबल बाय 11, देअरफोर दिस नंबर इज ऑल्सो डिव्हिजिबल बाय 11 अँड देअरफोर हिअर ऑल दीज नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 11. सो फोर्थ ऑप्शन इज करेक्ट, राईट. नाव द लास्ट प्रॉब्लेम, रीड अँड चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह. ए, द नंबर्स दॅट आर डिव्हिजिबल बाय 6 आर कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 2 and 3 ऑल्सो. पहा आपण जो व्हिडिओ डिव्हिजिबिलिटी टेस्टचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये तुम्ही चेक करू शकता की डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 6 काय आहे. तर समजा त्या नंबरला 2 नी भाग जात असेल, 3 नी भाग जात असेल, तर त्या नंबरला 6 नी भाग जातोच. सो दिस इज करेक्ट स्टेटमेंट, राईट. आता बी बघू, द नंबर्स डिव्हिजिबल बाय 15 आर डिव्हिजिबल बाय 3 and 5. नॅचरल आहे, 15 चे फॅक्टर्स काय 3 and 5, म्हणून हे पण बी पण करेक्ट आहे, राईट. आता 600 इज कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 2 3 and 5, राईट. तर आपल्याला 2 3 5 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट माहितच आहे. 2 ची काय आहे, इफ 0 or 2 or 4 or 6 or 8 इन द युनिट्स प्लेस देन दॅट नंबर इज डिव्हिजिबल बाय 2, राईट. त्यानंतर 3 ची काय, इफ सम ऑफ द डिजिट इज डिव्हिजिबल बाय 3 देन द नंबर इज डिव्हिजिबल बाय 3, म्हणजे इथे 6 + 0 + 6 काय होईल 6 6 ला 3 नी भाग जातो, म्हणून या नंबरला 3 नी भाग जातो. आणि 5 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आहे, जर युनिट्स प्लेसला 0 किंवा 5 असतील तर त्या नंबरला 5 नी भाग जातो. म्हणजे हे तीनही ऑप्शन्स आहेत करेक्ट आहे, राईट. मग आता पहा बघा, हे ओनली ए इज करेक्ट असं म्हणू शकतो का नाही. सेकंड पहा, ओनली बी इज करेक्ट असं म्हणू शकतो का नाही. हे पण करेक्ट नाही, हे पण करेक्ट. मग ऑल द 3 स्टेटमेंट एबीसी आर करेक्ट, येस येस येस. थर्ड ऑप्शन इज करेक्ट, राईट. फोर्थ काय, ऑल द 3 स्टेटमेंट एबीसी आर इनकरेक्ट, हे इनकरेक्टच आहे, राईट. सो थर्ड ऑप्शन इज करेक्ट. आणि इथे आपण एक्सरसाइज 6 कम्प्लीट केली. आणि चॅनेलवर जे नवीन आहेत त्यांनी नक्की नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. थँक्यू.